सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा सो फ्रेंड्स महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या अपडेट्स मी तुम्हाला देणारच आहे पण त्याबरोबर काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे तर बघा कसं की काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की जी सीई टी एक्झाम आहे तर ते विनाशुल्क होणार आहे तर आमची जी सीई टी आहे एम एस टी सीई टी एक्झाम आहे किंवा जी सीई टी एक्झाम आहे तर ते विनाशुल्क होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा की जे एम एस टी सीई टी एक्झाम आहे ते डिफरंट आहे ते प्रोफेशनल कोर्सेससाठी म्हणजे वा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आहे ती तर ते वेगळी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जी पदवी प्रवेश आहे सीई टी म्हणजेच विचार सुरू आहे की सीई टी एक्झाम घ्यावी पदवी प्रवेशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो पदवी प्रवेश म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी यासाठी फर्स्ट इयरला ई टी एक्झाम घ्यायची का हा विचार सुरू आहे आणि ती घेण्यात आली तर ते विनाशुल्क होणार आहे त्याला कोणती फी लागणार नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं कन्फ्युजन मी दूर केलेलंच आहे आणि सेकंड म्हणजे की जे एक कॉलेज आहे ते सुरू झाल्यानंतर ऑफलाईन होणार आहे किंवा ऑनलाईन होणार आहे हा क्वेश्चन खूप विद्यार्थ्यांनी विचारला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या बॉक्समध्ये तुम्हाला स्पष्ट दिलेला आहे स की त्यामध्ये दिलेला आहे की ऑनलाईन शिक्षण देणेस योग्य आहे विद्यार्थी आणि महाविद्यालयात बोलवणे योग्य होणार नाही या तर यामध्ये स्पष्ट दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे कॉलेज सुरू झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टीचिंग इथं होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर डिस्क्रिप आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीनुसार सबस्क्राईब नक्की करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ विथ यअर फ्रेंड्स